मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्यामध्ये उत्साह होता, मात्र नायलॉन मांजाने पतंग उडविण्याविरोधात पोलिसांनी शोध मोहीम राबविली. शहरातील काही अतिउत्साही तरुण पोलिसांच्या तावडीत गवसले व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय नायलॉनची विक्री करणाऱ्या विरोधातही कारवाई करण्यात आली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या पथकाने नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्या राजकुमार सतीश थोरवे वय 40 वर्ष पांढरा बोडी सुदामनगर कलश शिवचरण बनसोड वय 19 वर्ष राहणार जयनगर पांढरा बोडी तेलंगखडी येथील कलीम कबाडीच्या दुकानाजवळ धार टाकली असता तेथे टिमकीतील फईम सलीम बक्ष 23 वर्ष व अब्दुल कलीम अब्दुल जब्बार 38 वर्ष टिमकी तहसील हे दोघे मांजा विकताना आढळले. फुटाळा विजयनगर सुदामनगरी या परिसरात टीम करून पेट्रोलिंग करण्यात आली. या दरम्यान 4 कारवाई करण्यात आल्या. यामध्ये 53,350 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला गेला. पोलिसांनी जप्त केलेला मांजा पोलीस स्टेशन समोर जाळून नष्ट केला गेला. सन 2023 मकर संक्रांतीच्या निमित्ताने नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मांजाचा वापर करून नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवण्याचा प्रकार होत असतो. त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सर यांच्या मार्गदर्शनामध्ये माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री राहुल मदने सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पांढरा बोडी परिसर जयनगर सुदामनगरी त्याचबरोबर फुटाळा परिसर या ठिकाणी आम्ही आमचे DB पथक तसेच पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार यांच्या मार्फतीने आम्ही टीम तयार करून पेट्रोलिंग करण्यात आली. त्या पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नायलॉन मांजा प्रतिबंधक नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवताना मिळून आले. त्याचबरोबर काही दुकानामध्ये विक्री करतानासुद्धा मिळून आले. अशा प्रकारे आम्ही एकूण 4 ठिकाणी कारवाई करण्यात आल्या. त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जो मुद्देमाल मिळाला तो आम्ही ताब्यात घेऊन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अंबाझरी यामध्ये अपराध नंबर 31-32 अपराध नंबर 34-35 पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 5-15 त्याचबरोबर भारतीय दंडविधान कलम 188 अन्वये आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यामधील आरोपी आहेत. एक राजकुमार सतीश थोरवे वय 40 वर्ष राहणार पांढरा बोडी सुदामनगरी आहे. त्याचबरोबर कलश शिवचरण बनसोड वय 19 वर्ष राहणार जयनगर पांढरा बोडी. दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आहेत आरोपी चेतन चंदू ठाकूर वय 24 वर्ष राहणार तेलंगखेडी रामनगर. त्याचबरोबर जानकी प्रसाद सूरजलाल गुप्ता वय 45 वर्ष राहणार नवीन फुटाळा. आणि चौथ्या गुन्ह्यामध्ये आहे सलीम कबाडीच्या बाजूला पांढरा तेलंगखेडी या ठिकाणी फहीम बक्ष वय 26 वर्ष आणि अब्दुल कली जब्बार वय 38 वर्ष राहणार टिमकी पोलीस ठाणे तहसील. अशा आम्ही आरोपींना एकत्र ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.